आपल्या इंग्रजीच्या तासाला व्याकरणामधीलच पुढचा टॉपिक असणारा काइंड्स ऑफ प्रीपोजिशन हा टॉपिक या ठिकाणी आज आपण सुरू करत आहोत. आता या ठिकाणी काइंड्स ऑफ प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे प्रकार असा त्याचा या ठिकाणी मराठीमध्ये अर्थ होतो. प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आणि काइंड्स म्हणजे प्रकार म्हणजेच शब्दयोगी अव्ययाचे प्रकार किती आहेत कोणते आहेत ते आज आपण या तासाला पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे प्रीपोजिशन ऑफ टाइम म्हणजेच कालदर्शक शब्दयोगी अव्यय. आता याच्यामध्ये आपल्याला कालदर्शक शब्दयोगी अव्ययाची व्याख्या माहिती असणं आवश्यक आहे आणि ती व्याख्या या ठिकाणी अशा प्रकारची आहे की वेळेसंबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना प्रीपोजिशन ऑफ टाइम असे या ठिकाणी म्हणतात. बघा व्याख्या कशा प्रकारे, म्हणजे वेळेसंबंधी अधिक माहिती सांगणारं जे प्रीपोजिशन आहे तर यांना काय म्हणतात या ठिकाणी प्रीपोजिशन ऑफ टाइम असे या ठिकाणी म्हणतात. आता प्रीपोजिशन ऑफ टाइम कोणती आहेत ही सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आहे बिफोर आहे, बिफोर, आफ्टर, ऑन, इन, विदिन, सिन्स, फॉर, फ्रॉम, ॲट, बाय, अबाउट, टिल, ड्युरिंग ही या ठिकाणी सर्व कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत म्हणजेच प्रीपोजिशन ऑफ टाइम आहे. आणि मग आपण या ठिकाणी या कालदर्शक शब्दयोगी अव्ययाचा असणारा जो वापर आहे तर तो वापर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वाक्यामध्ये या ठिकाणी होत असतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला वाक्यामध्ये ही प्रीपोजिशन या ठिकाणी दिसत असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रीपोजिशन ऑफ प्लेस हा दुसरा प्रकार आहे. प्रीपोजिशनचा दुसरा प्रकार आहे म्हणजेच स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय. आता याची व्याख्या माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे की ठिकाणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दयोगी अव्ययांना ॲडवर्ब ऑफ प्लेस असे या ठिकाणी म्हणतात. बघा म्हणजे ठिकाणाबद्दल अधिक माहिती सांगणारं जे प्रीपोजिशन आहे तर त्याला काय म्हणतात या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ प्लेस या ठिकाणी असं म्हणतात. आता या ठिकाणी याची जी काय उदाहरणं आहे याची जी काय या ठिकाणी उदाहरणं आहे त्याच्यामध्ये पहिलं प्रीपोजिशन आहे टू आहे, त्यानंतर ऑन आहे, ओव्हर आहे, अप आहे, अपॉन आहे, त्यानंतर डाऊन आहे, बिनीथ आहे, अंडर आहे, इन आहे, टुवर्ड्स, बिहाइंड, बिटवीन, अमंग, फ्रॉम, ॲट, बाय, अक्रॉस, त्यानंतर अलॉंग आहे, बिसाइड आहे, अराउंड आहे. तर ही जी काही या ठिकाणी प्रीपोजिशन आहेत तर ही प्रीपोजिशन आहेत स्थलदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणजेच या ठिकाणी प्रीपोजिशन ऑफ प्लेस. तर ही आपल्याला त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेली दिसतात, वाक्यामध्ये आपल्याला आलेली दिसतात. आता हा दुसरा प्रकार पाहिल्यानंतर त्यानंतर तिसरा या ठिकाणी प्रकार आहे प्रीपोजिशन ऑफ मॅनर ऑर मेथड. प्रीपोजिशन ऑफ मॅनर ऑर मेथड म्हणजेच रीत किंवा पद्धत सांगणारी शब्दयोगी अव्यय. आता याच्यामध्ये उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया की बाय, बी वाय बाय, म्हणजे च्या साधनाने किंवा च्या मदतीनं किंवा च्या साह्यानं. आणि दुसरं आहे वी म्हणजे ने किंवा एखाद्या साधनाने. तर ही प्रीपोजिशन ऑफ मॅनर आहे, प्रीपोजिशन ऑफ मॅनर आहे. त्यानंतर याच्यामध्ये चौथा प्रकार आहे कंपाऊंड प्रीपोजिशन. कंपाऊंड प्रीपोजिशन्स म्हणजे संयुक्त शब्दयोगी अव्यय. आता याची व्याख्या माहिती असणं आवश्यक आहे. तर ती व्याख्या या ठिकाणी अशा प्रकारची आहे की ही शब्दयोगी अव्यय ए किंवा बी, ए किंवा बी या उपसर्गांना जोडून आलेले असतात. ही जी उपसर्ग आहेत तर यांना जोडून आलेले असतात आणि दोन शब्दयोगी अव्यय
एकत्र येऊन त्यापासून जे नवीन शब्दयोगी अव्यय तयार होते त्यास कंपाउंड प्रेपोजिशन असे या ठिकाणी म्हणतात. आता याचे आपण उदाहरण पाहूया. कंपाउंड प्रेपोजिशनची उदाहरण आहेत अबाउट, अबाउट, अबाउ, अक्रॉस, अलोंग, अमंग, अराउंड, बिफोर, बिलो, बिसाइड, बिसाइड्स, बिटवीन, बियॉन्ड, इनसाइड, आउटसाइड, विदिन, विदाउट आणि इनटू. तर ही सर्व या ठिकाणी कंपाउंड प्रेपोजिशन आहे. म्हणजे ए किंवा बी या उपसर्गांना जोडून ही या ठिकाणी प्रेपोजिशन आलेली असतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो प्रेपोजिशनचा जो प्रकार आहे तो आहे सिंपल प्रेपोजिशन, म्हणजे साधी शब्दयोगी अव्यय. आता साधी शब्दयोगी अव्यय कोणते आहेत? तर टू आहे, इन आहे, ऑन आहे, ऑफ ओ डबल एफ ऑफ, ॲट आहे, बाय आहे, फॉर आहे, फ्रॉम आहे, आउट आहे, विथ आहे, टी आय डबल एल टील आहे, थ्रू आहे आणि अप आहे. अशा प्रकारे ही सिंपल प्रेपोजिशन म्हणजे साधी शब्दयोगी अव्यय आहे. तेव्हा अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी काइंड्स ऑफ प्रेपोजिशन याचे पाच प्रकार या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी हे प्रकार चांगल्या प्रकारे घरी वाचायचे आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.